नमस्कार, मी प्राची मराठे। पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। कोरोनातही आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप। राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, आमदार माधुरी मिसाळ यांचा आरोप। वस्तूंवर MRP प्रमाणे उत्पादन मूल्य छापण्याचे बंधन असावे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांची ग्राहक दिनानिमित्त मागणी। आणि बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरू, उद्याही असणार बँकांचे व्यवहार बंद। कोरोना कसा वाढला आहे हे मातोश्रीवर बसून किंवा मंत्रालयात बसून कळणार नाही, त्यासाठी ॲक्शन प्लॅन केला पाहिजे। या सरकारने कोरोनातही भ्रष्टाचार केला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात लसीकरण केंद्राला भेट द्यायला सोमय्या आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलत होते। सरकार स्वतः स्वतःची पाठ टोपतून घेत आहे। कोविडमध्ये सरकारने भ्रष्टाचाराचे पाप केले म्हणून कोविड वाढले। 2/3 रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात कोविड वाढण्याची भीती वाटते। कोविड रुग्ण कसे वाढतात हे मंत्रालयात आणि मातोश्रीवर बसून कळणार नाही। लसीकरण पूर्ण व्हायला वर्ष लागणार आहे, तोवर काळजी घेण्याची गरज आहे। परत रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ शकतो। आज मुंबई पुण्यात ICU बेड नाहीत, नियोजन करण्याची गरज आहे। मास्क वापरलं नाही तर किरीट सोमय्यांवरही कारवाई व्हावी। लोकांची जबाबदारी सरकार आठवण करून देत आहे आणि स्वतः बेजबाबदार वागत आहेत, असंही यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। आता उत्तर त्या आकड्यात मिळालं आता की 2/3 आज जे रोज कोविड जे डेली पेशंट आहेत त्याचा 2/3 एकदा महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे त्याची भीती वाटते। दुसरं कुठेच ॲक्शन प्लॅन दिसत नाहीये। सेकंड इश्यू असा मुद्दा असा आहे की कुठून वाढतायत हे फक्त मंत्रालयात किंवा मातोश्रीमध्ये बसून नाही कळणार। ही वास्तविकता आहे की 15,000 17,000 महाराष्ट्रात वाढतायत, तर ते कसे वाढतायत त्याचं स्टडी केलं पाहिजे। आणि त्यांच्यावर फक्त तुम्ही मास्क लावत नाही तर मास्क तर 2 महिने आधी पण लावत नव्हते आणि लावत नाही तर काय करायचं ते तुम्ही ठरवा। आणि त्याच्यामुळे मी एक सांगतो, वॅक्सिनेशन पूर्ण व्हायला 1 वर्ष लागणार आहे, कारण की वॅक्सिनेशनचं प्रोडक्शन कॅपॅसिटी जगातच मर्यादित आहे आणि म्हणून टोटल वॅक्सिन ऑफ 125 crore विल टेक मोर देन 1.5 years। तोपर्यंत ह्याच्यासाठी दिल्लीत 2 कोविडातच वर गेला होता, पण त्यावेळी त्यांनी एकत्र येऊन हे सरकार स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेते, स्वतः स्वतःला मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर, मुंबई पोलीस महापालिका आयुक्तांनी 1 dozen अवॉर्ड दिले आणि त्या धारावीमध्ये पण आग लागली। मग वाढलं कसं काय कोविड? कोविडमध्ये फक्त सरकारनी भ्रष्टाचार करण्याचं पाप केलंय, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हे भोगावं लागत आहे। माझ्या आज पण डिमांड आहे की हे कोविड वाढला कसं त्याचा स्टडी करा, त्याला कव्हर करण्यासाठी ॲक्शन प्लॅन बनवा। राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण 75 तारांकित प्रश्न आणि 6 लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या होत्या, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। पर्वती पाचगाव वनक्षेत्रात विकास कामे करण्यासाठी 13 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे, मात्र समाविष्ट गावांसाठी निधीची तरतूद, उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग अर्थात HCMTR साठी कोणतीही तरतूद शासनाने केली नाही। यासाठी 7,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेसाठी निधीची तरतूद करणे आवश्यक होते, मात्र तीही करण्यात आलेली नाही। पुरंदर विमानतळ, झोपडपट्टी पुनर्विकास या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीही शासनाने कोणतीच तरतूद केलेली नाही, असंही मिसाळ यांनी सांगितलंय। 25 सप्टेंबर 2019 रोजी आलेल्या महापुरातील बाधितांना अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, मात्र त्यासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, अशी माहितीही माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। जवळजवळ 75 तारांकित प्रश्न आणि 6 लक्षवेधी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये सहभाग असं एकंदर सगळं दाखल केलं होतं। त्याच्यामधले पुणे शहराचे जे महत्त्वाचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये माझा पर्वती पाचगाव वनक्षेत्रामधला 13 कोटीच्या निधीचा प्रस्ताव हा शासनाने मान्य करून 13 कोटी निधीची तरतूद केली। समाविष्ट गावांसाठी शासनाने निधी द्यायला पाहिजे होता ही मागणी
आम्ही केली 23 गावांच्या मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिका एवढा निधी उभा करू शकत नाही तर त्याच्यात शासनाने कॉन्ट्रीब्युशन करावं. SCMTR जो 1987 DP पासनं प्रलंबित आहे त्या SCMTRला 7,000 कोटीचा खर्च येणार आहे, त्याच्यासाठी शासनाने त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या ह्याच्यात द्यावं आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा ही मागणी शासनाकडे केलेली आहे. कात्रज स्वारगेटचा DPR मेट्रोचा हा तयार झालेला आहे, तो लवकरात लवकर कात्रज स्वारगेटचा मेट्रो ही मार्गी लागावी ही एक मागणी आपण केलेली आहे. विमानतळासाठी निधीचं तरतूद करणं गरजेची होती, ती झालेली नाही आहे ह्यावेळेस पुरंदर विमानतळासाठी. त्या शासनाने त्याचा काय विचार केलेला आहे ह्याची आम्ही आत्ता विचारणा केलेली आहे. आंबिलोडा पूरग्रस्तांच्या प्रश्नाविषयी शासनाकडे जी देणी बाकी आहेत ती शासनाने द्यावी त्या पूरग्रस्तांना, आणि पूरग्रस्तांचे नाल्याचे जे काम करायचे त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये महानगरपालिकेच्या बरोबर त्यांनी निधींची तरतूद करावी. जे महिलांसाठी मुद्रांक शुल्क सवलतीचा जो निर्णय शासनाने घेतला आहे त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे, अतिशय चांगला निर्णय आहे, पण किती कोटीचं घर घ्यायचं याच्यावर थोडीशी शासनाने त्याच्यामध्ये निर्बंध घालणं जरुरी आहे असं या ह्याच्यात वाटतं. पानशेत पूरग्रस्तांचा प्रस्ताव हा मुदतवाढीसाठी शासनाकडे आहे, लवकरात लवकर कॅबिनेटची सही होऊन तो येईल आणि पानशेत पूरग्रस्तांना त्याचा दिलासा मिळेल. पुणे शहरामध्ये जे प्रमाणपत्र हकसचं प्रमाणपत्राचं वाटप आहे ते महानगरपालिकेकडनं लवकर व्हावं आणि महानगरपालिकेने तो सगळा सर्वे शासनाकडे पाठवावा आणि लवकरात लवकर हॉकर्स पॉलिसी व्हावी ही एक मागणी केलेली आहे. आणि SRAची पॉलिसी ही पुणे शहराला लवकरात लवकर DC रूलप्रमाणे MRTP ॲक्टमध्ये करून द्यावी ही एक अतिशय महत्त्वाची मागणी शासनाकडे केली. हो, आम्ही त्याच्यासाठीच ती मागणी केली कारण मेट्रो ज्या पद्धतीने जेवढ्या स्पीडनी मागच्या 4 वर्षामध्ये मेट्रोची कामं होत होती ह्या बजेटमध्ये आपल्याला तशा प्रकारची तरतूद मेट्रोसाठी करताना दिसली नाही. पण त्याच्यावर अर्थमंत्र्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही मेट्रोसाठी लागणारी तरतूद भविष्य काळामध्ये पुरवू. सध्या बाजारात MRP या 3 अक्षरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना त्याचे काहीच वाटत नाही, परंतु सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. उत्पादकाने त्याच्या उत्पादनावर किती किंमत छापावी याचे कोणतेही मार्गदर्शक तत्व सरकारने बनवले नाही, त्यामुळे बहुतांश उत्पादनावर मनमानी किंमत छापून ग्राहकांना अक्षरशः लुटले जात आहे. त्यामुळे वस्तूंवर MRP प्रमाणे उत्पादन मूल्य छापण्याचे बंधन असावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे. 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या देशात ग्राहक संरक्षण कायदा IS 1986 अस्तित्वात आला. त्याही अगोदर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी IS 1976 MRP कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर किंमत छापणे बंधनकारक केले गेले, परंतु मनमानी किमती छापून ग्राहकांना लुटले जात आहे. MRP म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राईस कोणत्याही वस्तूवरती छापलेली असते. वस्तूची छापील किंमत पाहून ग्राहकांना काहीच बोलता येत नाही. ग्राहकांनाही हे माहीत आहे की ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार वस्तूची किंमत, वजन, दर्जा, उपयोगिता आदीची माहिती घेण्याचा त्याला कायदेशीर अधिकार आहे. मग किंमत एवढी कशी या प्रश्नाचे उत्तर त्याला कोण देणार? MRP मुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्व उत्पादनांवर MRP, वजन, त्याचप्रमाणे उत्पादन मूल्य प्रकाशित करणे बंधनकारक असावे. त्यासोबतच कोणत्याही उत्पादनाचे लहान व मोठ्या पॅकच्या वजन व किमतीमध्ये योग्य ते गुणोत्तर असावे, म्हणजेच लहान पॅकच्या तुलनेत मोठा पॅक महाग नसावा आणि GST नंबर धारण केलेल्या सर्व रजिस्टर व्यापाऱ्यांना सर्व उत्पादकांकडून एक दराने माल मिळावा, तरच ग्राहक दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल असं अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी पुणे दर्पणशी बोलताना सांगितलंय. काय आपल्या देशामध्ये हा जो ग्राहक संरक्षण कायदा आला तो 1986 आला. आज 15 मार्च आहे, जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. लोकांना असं वाटतं तर ग्राहक संरक्षण कायदा आला म्हणजे ग्राहकांचं संरक्षण झालं, पण उलट ग्राहकांचे प्रचंड प्रमाणात गेले काही वर्ष लूट चालू आहे. ग्राहक संरक्षण कायदा यायच्या अगोदर 10 वर्ष या देशामध्ये MRPचा कायदा अस्तित्वात आला की ज्याच्यावर वस्तूवरती MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस इन्क्लुडिंग टॅक्सेस अशी किंमत छापायचा या देशामध्ये कायदा आला. पण किंमत किती छापावी उत्पादकांनी याच्यावर मात्र आज काही बंधन नाही. उत्पादकाला जे वाटेल
की तो किंमत छापतो, त्यामुळंच आता एकावर एक फ्री म्हणा किंवा 50% डिस्काउंट अशा ह्या जाहिराती करतात आणि लोकांना वाटतं की आपल्याला ही वस्तू स्वस्त मिळाली. ही खरं चुकीचं, ही ग्राहकांची प्रचंड फसवणूक आहे. याशिवाय आता नवीन एक प्रकार जन्माला आलेला आहे, तो म्हणजे पूर्वी ज्याला आपण समजा 1 किलो तांदूळ विकत घेतला तर त्याला जर का 50 रुपये पडत असतील तर 10 किलो गेला तर 500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमीच पडायचे, कारण जेवढं मोठ्या प्रमाणावर घेऊ तेवढ्या प्रमाणात वस्तूची किंमत तो व्यापारी कमी करून देतो. पण आता ह्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत ह्या मात्र उलटं करतात. तुम्हाला एक उदाहरण काय, अशी अनेक उदाहरणं देता येतील. ब्रुकबॉर्न चहा 100 ग्रॅमची किंमत ही 45 रुपये आहे, मग 1 किलोची किंमत किती व्हायला पाहिजे तर 450 रुपये जास्तीत जास्त. खरं पॅकिंगचा खर्च कमी म्हणजे ती 450 पेक्षा कमीच विकायला पाहिजे, पण आज ब्रुकबॉर्नच्या 1 किलोची किंमत आहे 530 रुपये आणि 100 ग्रॅमची 45. हे कसं काय गणित, हे लोकांना समजतच नाही. लोक न पाहता ते विकत घेतात, त्याला वाटतं अरे 530 MRP आहे आणि मला 500 रुपयाला मिळालं म्हणजे व्यापारी हा मला खूप स्वस्त देतो आहे. उलट तो 50 रुपये जास्ती घेतो आहे हे त्याच्या खिशाला त्याच्या खिशातून जात आहेत हे त्याला कळतच नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणं देता येतील. कोलगेट टूथपेस्ट 50 ग्रॅमला 20 रुपये तर 100 ग्रॅमला 40 रुपये असायला पाहिजे, 100 ग्रॅमची किंमत 49 रुपये. अशाच प्रकारचे ब्रुकबॉर्न कॉफी 50 ग्रॅमची 60 रुपयाला, 100 ग्रॅमची किती असायला पाहिजे तर 120 रुपयाला, त्याची किंमत आहे 170 रुपये. ही एवढी लूट चाललेली आणि ग्राहक त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे, सरकार जसं ॲग्रिकल्चरची किंमत म्हणजे तुरडाळीचे उत्पादन मूल्य जाहीर करतं, निरनिळ्या तांदळाचं उत्पादन मूल्य जाहीर करतं, गव्हाचं उत्पादन मूल्य जाहीर करतं, त्याला तो हमी भाव म्हणतात, तो हमी भाव देत नाही पण हमी भाव डिक्लेअर करतं, तसं उत्पादनाचं साबणाचं उत्पादन मूल्य हे कळू शकतं ते जाहीर का नाही करत. अशी जर का उत्पादन मूल्य जर का जाहीर केली गेली किंबहुना त्या वस्तूवरच MRP बरोबर त्याचं उत्पादन मूल्य किती आहे, लग साबणाची किंमत 50 रुपये आहे पण उत्पादन मूल्य समजा 30 रुपये आहे, तर कळेल की याच्यामध्ये 20 रुपये हा नफा आहे. तो काय त्याच्यामध्ये काही वितरकाचा असेल काही किरकोळ दुकानदारांचा असेल, पण हे लोकांना आत्ता कळतच नाही. आणि त्यामुळे या मोठ्या कंपन्या विशेषतः या मल्टीनॅशनल कंपन्या छोटी उत्पादनं स्वस्त आणि मोठी उत्पादनं महाग आणि त्या मोठ्या उत्पादन लोकांनी घ्यावं म्हणून त्याच्यावर डिस्काउंट, हे ग्राहकाच्या खिशातून उलट्या पद्धतीने पैसे काढण्याचा हा व्याप गेले 3-4 वर्ष मोठ्या प्रमाणावर चालू आहे, पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. आज 15 मार्च ग्राहक दिन आहे, म्हणून या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आमची मागणी आहे की वस्तूवर जशी MRP छापता तसं उत्पादन मूल्य छापा, वस्तूला त्याची खरी मूल्य काय आहे हे ग्राहकांना कळलं पाहिजे. राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध कर्मचारी संघटनेने येत्या 15 व 16 मार्चला संप पुकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातही बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत खासगीकरण थांबवण्याची मागणी केली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली विविध 9 बँक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनांचे सदस्य 2 दिवसांच्या संपात सहभागी झाले आहेत. अंदाजे 50,000 बँक कर्मचाऱ्यांचा या संपात सहभाग आहे. IDBI आणि 2 खाजगी बँकांच्या खाजगीकरणाची केंद्र शासनाने घोषणा केली आहे. या निर्णयाविरुद्ध देशभरातील बँक कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्यातील 10,000 पेक्षा जास्त शाखेतून काम करणारे अंदाजे 50,000 बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामध्ये 12 सार्वजनिक क्षेत्रातील 12 जुन्या जमान्यातील खाजगी 6 विदेशी 56 प्रादेशिक ग्रामीण बँकातील 10 लाखांवर बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. या बँका 150 लाख कोटींच्या रुपयांचा म्हणजेच एकूण बँकिंग व्यवसायाच्या 70% व्यवसाय हाताळतात. या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया सहभागी झाले आहेत. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. JEE CET आणि NEET साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94231 94001 किंवा 94220 63933 वर.
राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एक प्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील तर राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी टिकणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ज्यावेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले त्यावेळी मी ते सभागृहात याकरताच मांडले की समजा पोलीसमधलेच लोक अशा प्रकारे जर काम करणार असतील आणि अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी. आणि म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो. परंतु दुर्दैवाने सरकारच्या वतीनं केवळ त्यांना त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचंच काम हे सातत्याने होत होतं. म्हणजे अगदी ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे अशा प्रकारे त्यांना एक प्रकारे शेल्टर देण्याचं काम किंवा कुठेतरी त्यांचीच वकिली करण्याचं काम हे सातत्याने सरकारच्या वतीनं होत होतं. पण मला असं वाटतं की आता एनआयएची जी कारवाई झाली आहे त्यात अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत आणि कशा प्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडलाय हे देखील समोर आलेलं आहे. पण माझं मत असं आहे की अजून यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भात एनआयएनी आज रिमांड मागितलेला आहे. पण मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे ती हत्या देखील अत्यंत महत्त्वाची आणि त्यातही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की जे काही एजन्सीज आहेत त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि त्यातही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे. पण एकूणच माझं मत असं आहे की केवळ हे सचिन वाझे यांच्यापुरतं मर्यादित नाही आहे. कोणकोण याच्यामध्ये आहेत, कोणाचा त्याला पाठिंबा आहे, कोणाकोणी त्याच्यामध्ये काय काय रोल प्ले केला आहे या सगळ्या गोष्टी या निमित्ताने बाहेर येणं अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतं की आता ही नुसती सुरुवात झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यात हा देखील उपस्थित होतो की सचिन वाझे हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित होते आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं त्यावेळी अशा प्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता की त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस मी ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यांनी मला त्यावेळेस अर्थात तोंडीच सल्ला होता पण सल्ला दिला होता की हायकोर्टाच्या आदेशाने ते निलंबित झाले असल्यामुळे त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो हायकोर्टाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी कोरोनाचं कारण दाखवून कोरोनात आम्हाला सस्पेंडेड अधिकारी हवे आहेत असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं. पण घेतलं तरी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर क्राईम इंटेलिजन्स युनिट हे मुंबई पोलिसांचं सगळ्यात महत्त्वाचं युनिट आहे आणि या युनिटचा प्रमुख हा नेहमी एक PI दर्जाचा व्यक्ती असतो. यांना घेतल्यानंतर रातोरात PI दर्जाचा व्यक्ती हा ट्रान्सफर करण्यात आला आणि API दर्जाचे जे सचिन वाझे आहेत यांना त्याचा पूर्ण चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतली कुठलीही त्या ठिकाणी केस असो ती प्रत्येक केस ही मात्र त्यांच्याचकडे जाईल अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी काम सुरू झालं. आणि म्हणून त्यांचं जे वाढतं महत्व होतं, सरकारचा जो वाढता पाठिंबा होता किंवा जो सरकारचा वाढता विश्वास त्यांच्यावर होता, ते शिवसैनिक झाले होते म्हणून होता की त्याला काय कारण होतं मला माहिती नाही, परंतु या विश्वासामुळे त्यांना हे लक्षात आलं की आपण काहीही करू शकतो. आणि अशा या ॲटिट्यूडमधनं मला असं वाटतं की हे काम या ठिकाणी झालेलं आहे. हे अत्यंत गंभीर आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात आता अजून पुढे भरपूर कारवाई होण्याची अपेक्षा. मला असं वाटतं की याच्यामध्ये बॉम्ब हा ज्यावेळेस ठेवला जातो त्यावेळेस एनआयएचं काम अशा प्रकारे येतं. कारण याच्या पाठीमागचा घटनाक्रम जर आपण बघितला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे धमकी देणं आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण प्रश्न हा कोणावर अविश्वास दाखवण्याचा नाही आहे. मात्र यातली महत्वाची गोष्ट काय आहे, आज जे अटकेत आहेत तेच याचे आयो होते. म्हणजे हे देखील किती गंभीर आहे की इतकी मोठी घटना झाल्यानंतर ज्यांनी घटना घडवली असा आरोप आहे तेच जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतील तर कसं काय त्याच्यावर, मला असं वाटतं की त्याच्यावर कारवाई करता येईल. त्यावेळी मला वाटतं आता इतके पुरावे आल्यानंतर मग मुंबई पोलिसांवर अविश्वास, मग तो महाराष्ट्र द्रोह, मग ते सेंटर त्याच्यामध्ये, असं बोलणाऱ्यांना जरा एकदा स्वतः आरशात बघितलं पाहिजे की इतका भयानक जर कोणी वागत असेल तर यातनं काय मुंबई पोलिसांची जी काही एवढी मोठी इमेज आहे आणि देशातलं सगळ्यात चांगलं पोलीस फोर्स मानलं जातं त्या पोलीस फोर्सची काय इमेज आणि चांगली होते की वाईट होते याचं देखील उत्तर त्या लोकांनी दिलं पाहिजे. मला असं वाटतं की हे माझं विरोधी पक्ष नेता म्हणून काम आहे अशा प्रकारची माहिती खरं म्हणजे मला घेऊन ते मांडायची आवश्यकताच पडायला नको. ती का मला पडली
याचं उत्तर खऱ्यांदा संजय राऊत साहेबांनी दिलं पाहिजे की इतकी ढळढळीत अशा प्रकारची केस होते, पोलीस अशा प्रकारे कथित रूपाने प्लॅन्ड करतात, पोलिसांच्या अशा या सगळ्या प्लॅनिंगमध्ये एका व्यक्तीची हत्या होते, या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी होत असतील आणि त्या सगळ्या गोष्टी दाबण्याचं काम होत असेल तर मला असं वाटतं की पहिल्यांदा त्या यंत्रणेला संजय राऊत साहेबांनी प्रश्न विचारला पाहिजे, मला ते काम येत आहे याबद्दल कुठलं तरी दुःख किंवा उद्वेग हा जाहीर करण्यापेक्षा हे असं का घडत आहे हे विचारण्याची गरज आहे. पण संजय राऊत यांनी दुसरीकडे तुमचं कौतुकही केलंय का निष्णात वकिलासारखं तुम्ही संपूर्ण केस मांडलेली आहे? नाही, माझं ते कामच आहे, मी विरोधी पक्ष नेता आहे, जे काही मला त्या ठिकाणी दिसत आहे आणि समाजाच्या हिताचं आहे किंवा कुठे जर चूक घडत असेल तर ती चूक त्या ठिकाणी मांडणं हे माझं काम आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे, मी गृहमंत्री राहिलो, मला प्रशासन माहिती आहे, मला गृहविभाग माहिती आहे, पोलिसांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे, मी अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला मिळाल्यानंतर त्या उचित लॉजिकल एंडपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता प्रयत्न मी सातत्याने करत होतो. मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप गोष्टी हळूहळू बाहेर येतील, कारण हा काही छोटा प्लॉट नाही, मोठा प्लॉट आहे आणि याच्यात अनेक लोक आहेत, याच्या पाठीमागचं कारण काय आहे, कोण त्याच्यामध्ये सामील आहेत, अशा अनेक गोष्टी आता यातनं निश्चितपणे बाहेर येणार आहेत. हा अतिशय दूधखुळा आणि हास्यास्पद आरोप आहे. याचं कारण असं आहे की समजा इतकी भयानक घटना पोलीसमधले अधिकारी करत असतील आणि त्यांच्या ती सगळी घटना बाहेर आल्यानंतर ते तपास यंत्रणा जर त्यांना अटक करत असतील तर त्यातनं राज्य खिळखिळ करण्याचा प्रयत्न आहे की जे असं वागले आणि त्यांना जे प्रोटेक्ट करतायत ते राज्य खिळखिळ करतायत, हा माझा सवाल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा त्यांना जाब विचारला पाहिजे की यांना प्रोटेक्ट का केलं, पहिल्यांदा हा जाब विचारला पाहिजे की त्यांना घेतलं का, बरं घेतलं तर त्यांना इतकं महत्वाचं पद का दिलं, काय तुमचं असं अडलं होतं की त्यांना ते पद दिल्याशिवाय तुम्हाला बरं वाटत नव्हतं, किंवा काय त्यांचे तुमचे काय धागेदोरे होते की सातत्याने तुम्ही फक्त तुम्हाला एकच माणूस त्या ठिकाणी दिसत होता. मी तर ते सचिन वाझे काळे का गोरे पाहिले नाही, मी त्यांना फक्त टीव्हीवरच बघितलेलं आहे, मी कधी त्यांना भेटलो नाही किंवा त्यांच्या विरुद्ध माझ्या मनात कुठलीही दुर्भावना देखील नाही, पण हे जे काही ढळढळीत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे मात्र मी कसं डोळे बंद करून बघू. नाही, असे काही राष्ट्रपती राजवट वगैरे लागू करण्याची मागणी केली गेली नाही. सुधीर भाऊ केवळ एवढंच म्हणाले की अशा प्रकारे तुम्ही जर नियमबाह्य वागाल, अशा प्रकारे जर तुम्ही संविधान संमत वागणार नाही तर त्यांनी दाखला दिला की कशाप्रकारे 1980 साली अशाच प्रकारच्या गोष्टी झाल्यानंतर स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती, त्यामुळे त्यांनी इशारा दिला की चांगलं वागा. कोरोनामुळे विद्यार्थी सध्या शाळेत जाण्याऐवजी घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, मात्र दुसरीकडे मुक्तपणे रस्त्याच्या एका कोपऱ्याला लहान मुलांची शाळा भरतीये. मित्रांसमवेत दादाच्या शाळेत शिकण्याचा आनंद ही चिमुकली मुलं घेत आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून जर तुम्ही प्रवास करीत असाल तर तेथील रस्त्यावर एका आडोशाला मोकळ्या एका झाडाखाली वस्तीतील गरीब मुलांची भरलेली रस्त्यावरची शाळा तुमच्या नजरेस पडेल. चिवचिवणारी हसतमुख मुले, काहींच्या अंगावर फाटके कपडे तर काही उघडे बोडके चिमुरडे हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरवताना दिसून येत आहेत. देशात मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी विविध योजना राबवण्यात येतात, परंतु या योजना रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांच्या झोपडपट्ट्यांच्या दरवाजांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत. जरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या तर त्या घरातील मुलं शाळेची पायरी चढण्यास टाळाटाळ करतात. अखेर त्यांचे संपूर्ण आयुष्य फुटपाथवर भीक मागून किंवा छोट्या छोट्या वस्तू विकून पोट भरण्यातच जाते. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे यासाठी रस्त्यावरच दादाची शाळा भरवण्याच्या अभिनव उपक्रमासाठी पुण्यातील अभिषेक आणि त्याचे मित्रमंडळी पुढे सरसावले आहेत. सकाळी 9 ते 11 या वेळात आठवड्यातून 6 दिवस मार्केट यार्ड, नदीपात्र, पाटील प्लाझा या ठिकाणी एका आडोशाला सर्व गरीब घरातील मुलामुलींना जमा करून त्यांना शिकवण्यासाठी हे तरुण दिवसरात्र एक करीत आहेत. आज या गरिबांची रस्त्यावरच्या शाळेत जवळपास 60 मुले मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये रस्त्याच्या कडेलाच फुटपाथवर आपला फाटका संसाराचा गाडा चालवण्याची, बांधकाम मजुरांची, कचरा वेचक कामगारांची मुले मुली शिकत आहेत, ज्यांना नॉर्मल आयुष्य म्हणजे काय हेच माहीत नसते. या रस्त्यावरच्या शाळेत शिकणारी ही एक मुलगी आहे, जिचं नाव आहे नेहा. नेहाचे आई वडील रस्त्यावर फुलं विकतात. या शाळेत येण्याआधी तीही त्यांच्यासोबतच फुले विकत होती, मात्र आज तिची पावले या शाळेकडे वळली आणि तिचं जगणंच बदललंय. इथं शिकून खूप आनंद मिळत असल्याची भावना ती बोलवून दाखवते, तर मोठ्यापणी तिला डॉक्टर व्हायचं आहे. मी पुण्यातल्या मार्केट यार्ड भागामध्ये एक शाळा चालवतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठली शाळा, रस्त्यावरची शाळा,
तर आमची संकल्पना ही आम्ही 4-5 महिन्यापूर्वी सुरू केली. जे काही पाथरिक मुलं असतात रस्त्यावरची, अनाथ निराधार मुलं किंवा पाथरिक मुलं ज्यांना आपण म्हणतो स्ट्रीट किड्स, अशा मुलांना आम्ही शिक्षण देण्याचा विडा हातात उचललेला आहे. ज्याच्यामध्ये रस्त्यावर फुलं विकणारी मुलं असतील, कुठली बलून्स विकणारी मुलं असतील, तर कुठली सिग्नलवर भीक मागणारी मुलं असतील, ह्या प्रत्येक मुलाला गुणवत्ता शिक्षण म्हणजे क्वालिटी एज्युकेशन आम्ही देण्याचं काम करतोय. मी UNOच्या काही SDGsचा अभ्यास करतो, ज्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन हा 4th SDG आहे. तर त्या SDGच्या अंडर जे काही रस्त्यावरची मुलं, अनाथ निराधार किंवा रस्त्यावरची मुलं आपण ज्यांना म्हणतो, त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं तर ह्या मुलांकडे एवढं नॉलेज आहे, म्हणजे ह्यांना आधीपासूनच व्यवहार ज्ञान आहे, कारण की लहानपणापासून धंदा करतात. पण मला असं वाटलं की काही वेळानंतर जर आपण ह्या मुलांना शिक्षण दिलं, तर व्यवहार ज्ञानासोबत शिक्षण हे खूप एक वेगळी संकल्पना असेल आणि ही मुलं खरंच खूप पुढे जातील. वाझे प्रकरणात आघाडी सरकार यांच्या पाठीशी दिसत आहे, त्यामुळे वाझे हा राज्य सरकारचा विशेष माणूस असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केलाय. निश्चितपणे उद्धव ठाकरे साहेबांनी सचिन वाझे स्मॉल API त्याच्यासाठी एवढी मोठी 6 जूनला जोपर्यंत एकदाही मातोश्रीतून बाहेर पडले नव्हते, त्याने अजय मेहतेच्या नेतृत्वात कमिटी अपॉइंट केली. तर कमिटीचा रिपोर्ट आला, त्यात अनिल देशमुख साहेब आणि उद्धव ठाकरेजींनी सही केली. याचा अर्थ अनेक मोठी माणसं त्यात असेल. कोण त्यांना मंत्रालयात, कोण कॅबिनेट मिनिस्टर मंत्रालयात धक्के खात होते गेले 5 वर्ष. दुसरी गोष्ट, मला शरद पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. पवार साहेब, ज्यावेळी 2004 मध्ये 3-3-2004 सचिन वाझे वो सस्पेंडेड, गृहमंत्री NCPचे होते राज्यात, ज्यावेळी नोव्हेंबर 2007 मध्ये 30 नोव्हेंबर 2007 त्यांनी रिव्ह्यू पिटिशन केली, ती रिजेक्ट झाली, त्यांनी राजीनामा दिला, तो स्वीकारला गेला, त्यावेळी गृहमंत्री NCPचे होते. मग 2020 मध्ये गृहमंत्री अनिल देशमुखला असं काय सापडलं सचिन वाझेमध्ये की त्यांनी कमिटी अपॉइंट केली आणि त्यांनी तो कमिटीचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करून त्याला ताबडतोब परत घेण्याच्या आदेशावर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही. जर तो पिटिशन मग आमदाराकडून येतोय की कॅबिनेट मिनिस्टर कडून येतो की डायरेक्ट येतोय, त्याला लीगल प्रोसेस कम्प्लीट केला पाहिजे. तो केला गेला की AG ओपिनियन घेतलं, त्यांनीही सांगितलं असं करता येत नाही. यात इंटेन्शन वॉज व्हेरी क्लिअर. उद्धव ठाकरे साहेबांना एक वसुली करण्याचा माणूस हवा होता, तो त्यांच्या विश्वासातला जुना शिवसैनिक. 50 कोटीची वसुली एवढ्या सहजरित्या होऊ शकते हेच इंटेन्शन असू शकते, दुसरं काय. आता अनिल देशमुख, अजय मेहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यायचं आहेत की त्यांनी घेतल्यानंतर 7 महिन्यात परत त्याला सस्पेंड करावं लागलं ना. हे महाराष्ट्राची अस्मिताचा प्रश्न आहेत की तुम्ही निर्णय घेतल्यानंतर 7 महिन्यात का सस्पेंड केलं. एक API क्राईम ब्रांचची गाडी घेऊन फिरतो आणि मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंग 3 दिवस त्याच्याशी गुप्तगू करतात. कमिशनर APIशी गुप्तगू करण्यात मला एक उदाहरण शरद पवार साहेबांनी दाखवावं. म्हणजे याचा अर्थ झाला की सचिन वाझे हा एक त्यांचा विशेष माणूस फॉर विशेष टाईप ऑफ ऍक्टिव्हिटी, आणि ती ऍक्टिव्हिटी कुठली ही जगाचा समोर आली आहे. लपवण्याचा कुठे प्रश्न आहे. सचिन वाझेनी अनेक फायनान्शियल कंपन्या, त्याचे व्यवहार, त्याचे काल मी नावं पण लोकांच्या समोर ठेवली आहेत, त्यात शिवसैनिक पार्टनर आहेत. दुसरी गोष्ट, 50 कोटीची फिरवती, दुसरा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट की ज्याला म्हणतो ना एक मार्क्समॅन असा एक शब्दप्रयोग आहे की स्पेशल कामासाठी, म्हणून सचिन वाझेचा उपयोग स्पेशल कामासाठी उद्धव ठाकरे करायचे. आणि त्यामुळे आपल्याला माहीतच आहेत हे सरकार म्हणजे माफियागिरी करणं आणि पैसे बनवणं हेच या सरकार, आणि त्याच्यासाठी सचिन वाझे चांगला माणूस. हो, त्या मुकेश अंबानीचा घराच्या समोर गाडी काय किरीट सोमयानी नव्हती ठेवली, त्यात जिलोटीन आम्ही नाही ठेवले. सचिन वाझेनी एवढ्या कंपन्या काढल्या त्या आम्ही नाही ठेवल्या. सचिन वाझे 17 वर्ष सस्पेंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना कोविड पेशंटचं वेळ नाही बघायला, पण सचिन वाझेसाठी स्पेशल कमिटी अपॉइंट करून धारदार जून 2020 मध्ये अपॉइंट करणं हे काय भाजपवाल्यांनी थोडं केलेलं आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली. सूर्यदत्ता विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड 2021 मध्ये 7 तासात 7000 किलो मिसळ शिजवण्याचा तसेच ही तयार झालेली मिसळ 3 तासात 30 लोकांच्या मदतीने 300 महाएनजीओ मार्फत 30,000 गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वविक्रम झाला. गिनीज लिमका गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स व अन्य रेकॉर्ड्समध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. सूर्यदत्ता फूड बँक आणि सूर्यदत्ता एजू सोशिओ कनेक्ट अंतर्गत हा उपक्रम झाला. जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात मिसळ बनवण्यात आली. रविवारी पहाटे 2 ते 9 या 7 तासांच्या वेळात ही मिसळ तयार करण्यात आली तर 9 ते 12 या 3 तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी 1,500 किलो मटकी, 500 किलो कांदा, 125 किलो आले, 125 किलो लसूण, 400 किलो तेल, 180 किलो कांदा लसूण मसाला, 50 किलो मिरची पावडर, 50 किलो हळद, 25 किलो मीठ, 115 किलो खोबरे, 15 किलो तेज पान, 1,200 किलो मिक्स फरसाण, 4,500 लिटर पाणी, 50 किलो कोथिंबीर वापरण्यात आली. त्यातून ही मिसळ झणझणीत तरीदार आणि ठसकेबाज झाली. त्यासाठी 33x22 चुलवण 10x10 व 7x7 साईजच्या कढई वापरण्यात आल्या. सर्वात मोठा पराठा, 5,000 किलो खिचडी, 4,000 किलो वांग्याचे भरीत, सर्वात मोठा कबाब असे आजवर अनेक विश्वविक्रम केले आहेत. आज प्राध्यापक संजय चोरडे यांच्या संकल्पनेतून खव्या पुणेकरांसाठी महामिसळ बनवण्याचा विश्वविक्रम झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ बनवताना खूप मजा आली. प्रत्येकी विश्वविक्रमावेळी हजारो लोकांची गर्दी असते, यावेळी मात्र केवळ 25 ते 30 लोकांमध्येच हा विश्वविक्रम झाला. नमस्कार, मी संजय चोरडिया, फाउंडर, प्रेसिडेंट, चेअरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स. आज 14 मार्च 2021 रोजी रविवारी आम्ही एक मोठा एक कार्यक्रम आयोजित केला, ज्याच्यामध्ये 7,000 किलो मिसळ ही 7 तासामध्ये बनवून साधारण 300 एनजीओच्या मार्फत 30,000 लोकांपर्यंत आम्ही आज ही पोहोचवतो आहे. आणि याचे पूर्ण शिल्पकार आपण असं जर म्हटलं तर आमचे विष्णू मनोहरजी आहेत, त्यांच्या नावावर असे बरेच रेकॉर्ड ऑलरेडी आहेत. पुण्यामध्ये करायचं तर काय करत आहे, म्हणजे मग पुण्याचा जो स्पेशल आयटम आहे तो पुणेरी मिसळ आपण करूया, म्हणून पुणेरी मिसळ ही आम्ही निवडली. आणि ही आमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी बॅकएंडला भरपूर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, फ्रंटएंडला देखील त्यांनी प्रत्येक क्षणाक्षणामध्ये 7 तासात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याचा जे रिझल्ट म्हणून एक अतिशय उत्कृष्ट 14 अशी मिसळ आज इथे तयार झालेली आहे आणि ती 300 एनजीओंना पाठवण्याचं काम देखील आमच्या बिझनेस मॅनेजमेंटच्या BBA आणि MBAच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे. 300 एनजीओला आमचे रिप्रेझेंटेटिव्ह बसलेले आहेत आणि ते एन्श्युअर करणार आहेत की ते त्यांना योग्य वेळेवर पोहोचेल आणि ते लोकं खातील आणि त्यांचा फीडबॅक पुढच्या कार्यक्रमाला उपयोगी पडावा म्हणून ते देखील त्यांना फीडबॅक घेतील. आमची संकल्पना अशी होती की मुलांना कुठल्या तरी मोठ्या स्केलवर काम करायला मिळावं, जेणेकरून एव्हरीथिंग इज पॉसिबल हे त्यांना कळेल. डिझास्टर्स मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट किंवा लार्ज स्केलवरती प्रॅक्टिकल एक्सपोजर मुलांना ही संधी मिळालेली आहे आणि समाजसेवेची एक भावना त्यांच्या मनामध्ये एक आज निश्चित रुजली गेलेली आहे की जे पुस्तकातून शिकू शकत नाही तर ते अनुभवातून शिकू शकतो. तर असा एक आगळा वेगळा अनुभव मुलांना या प्रोजेक्टच्या निमित्ताने मिळालेला आहे. काही नाही, खूप छान अनुभव होता आणि हा अनुभव इतका वेगळा होता. एक तर सगळी मिसळ जी आहे ती चुलीवर आम्ही तयार केली आणि दुसरी गोष्ट सगळ्या कॉलेजच्या स्टुडंटचा उत्तम प्रतिसाद होता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे वर्ल्ड रेकॉर्ड झाले ते सगळे हजारोंच्या संख्येने लोक आजूबाजूला होते, पण हा वर्ल्ड रेकॉर्ड थोडा आगळा वेगळा म्हणावा लागेल कारण कोविड असल्यामुळे फक्त 25 ते 30 लोकांना इथे प्रिमायसेसमध्ये येण्याची मुभा होती आणि त्यानुसार तेवढ्याच लोकांच्या समोर ही मिसळ तयार केली. आणि मिसळ तयार करताना जवळपास 1,200 किलो मोड आलेली मटकी, त्याच्यानंतर 500 किलो कांद्याची पेस्ट, त्याच्यानंतर 150 किलो आलं लसणाची पेस्ट, 50 किलो हळद, 50 किलो तिखट, खोबरं 100 किलो म्हणजे खोबऱ्याचा खीस, 200 किलो मसाला, हे सगळे पदार्थ आणि याशिवाय तब्बल 4,500 लिटर पाणी आम्हाला लागलं. आणि हे तयार करायला 10x10 फुटाची एकच कढाई होती आणि तिचं हाईट होती 5 फूट, वजन होतं 1,000 किलोच्या जवळपास आणि दुसरी कढाई जी आहे ती 3,000 लिटरची होती, ती थोडी 7 फुटाची आहे. पण अशा दोन्ही कढाया मिळून हा पहिल्यांदाच असा रेकॉर्ड केला आहे तर छान वाटतंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोनातही आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, आमदार माधुरी मिसाळ यांचा आरोप.
वस्तूंवर एमआरपी प्रमाणे उत्पादन मूल्य छापण्याचे बंधन असावे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांची ग्राहक दिनानिमित्त मागणी आणि बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरू. उद्याही असणार बँकांचे व्यवहार बंद. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.